नमस्कार, पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. उन्हाळा आला की कच्च्या कैऱ्या यायला लागतात आणि आपण कच्च्या कैऱ्यांचे वेगवेगळे पदार्थ बनवतो. त्यातलाच एक पदार्थ मी तुम्हाला आज दाखवणार आहे. कच्च्या कैरीचा आपल्याला मोरांबा बनवायचा आहे थोड्या वेगळ्या पद्धतीमध्ये. चला तर आज आपण कच्च्या कैरीचा मोरांबा बनवू. परंतु त्याआधी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर खाली सबस्क्राईब नाव असं दिसत असेल त्याला क्लिक करा आणि सबस्क्राईब करा. बेल बटन दाबायला मात्र विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि इतरांना शेअरही करा. मोरांबा तयार करण्यासाठी एक कलमी कैरी आहे अशा मी 3 ते 4 कैऱ्या घेणार आहे. त्या सोलून घ्यायच्या आहेत आपल्याला. आपल्याला बटाटे सोलायच्या याच्याने सोलून घ्यायचे आहेत आणि त्यांच्या ह्या अशा थोड्या अशा चीर पाडायचे आहेत. आणि ह्या चीर पाडल्यानंतर आपल्याला ते यावर वेफर्स करायच्या मशीनने आपल्याला इतके बारीक असे कापून घ्यायचे आहेत. जितके बारीक कापता येतील तेवढे कापायचे. आपण जनरली जे मोरावळ्या किंवा मोरांबा करतो तेव्हा आपण किसून घेतो. किसूनही करतात. तुम्हाला आवडलं तर तुम्ही किसूनही करा. पण जरा वेगळा करायचा म्हणून मी वेगळी पद्धत तुम्हाला दाखवते. असे बारीक बारीक स्लाईस करायचे आहेत त्याच्या. आणि ह्या स्लाईस केल्यानंतर पुढे दाखवते मी काय करायचं आहे. तुम्ही पाहू शकतात अगदी ह्या बारीक स्लाईस केलेल्या आहेत. आणि ज्या मोठ्या असल्या त्या तुम्ही आणखी वेळीने किंवा चाकूने कापून बारीक करू शकतात. आता ह्या 2 कैऱ्या होत्या. ह्या 2 कैऱ्यांना मी ही 1 वाटी घेतली आहे. जर 1 किलो आ कैरी असली तर त्यासाठी 1/2 किलो साखर घ्यायची हे प्रमाण लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही गोड खात असाल तर तुम्ही साखर थोडी जास्तही घेऊ शकतात. मी ह्याच्यात आता साखर टाकायची आहे आणि हे सगळं मिक्स करायचं आहे. आणि हे 1-10 ते 12 तास आपण हे असं झाकून ठेवायचं आहे. मोस्टली आपण मोरांबा किंवा मोरावळा करतो तेव्हा लगेच शिजवतो, तर असं न करता थोडं वेगळ्या पद्धतीने करायचं आहे. आता हे 10 ते 12 तास झाकून ठेवल्यानंतर याला पाणी सुटतं आहे. अशा ठिकाणी ठेवा की मुंग्या लागणार नाही किंवा त्यात काही पडणार नाही किंवा पाणी पडणार नाही. अशा ठिकाणी हे ठेवायचं आहे 10 ते 12 तास. आणि 10 ते 12 तासानंतर आपण हे शिजवूया. आता 10 ते 12 तास झालेले आहेत आणि हे पायाचं साखरेचं छान असं पाणी झालेलं आहे. 10 ते 12 तास आपण कैरीला त्यामध्ये यासाठी ठेवायची आहे की जेणेकरून त्या कैरीमध्ये ह्या तुकड्यांमध्ये बारीक बारीक स्लाईसमध्ये साखर छान मोरून जाते. आणि मग आता आपल्याला गॅसवर 5 ते 7 मिनटं त्याचं शिजवायचं आहे. आणि शिजवताना एक लक्षात ठेवायचं आहे, वारंवार त्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली चिटकायला नको. आठ ते दहा मिनटामध्ये छान असं आपला मोरांबा तयार होतो. छान असा पाक पण झालेला आहे. जास्त घट्टही करायचं नाही आणि जास्त पातळही ठेवायचं नाही. असा फेस यायला लागला म्हणजे समजायचं की पाक तयार झालेला आहे. आपला मोरांबाही तयार झालेला आहे. आपण थंड होऊ देऊ आणि नंतर त्याला काढून घेऊया. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कच्च्या कैऱ्या भरपूर येतात. एकदा नक्की करून पहा मोरांबा. हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा. म्हणजे पुढील येणारे व्हिडिओ माझे असेच तुम्हाला दिसत जातील. आणि आवडला तर शेअर मात्र करा.